मुंबई के बोरीवली क्षेत्र के संभवनाथ इलाके में जैन मंदिर के गोडाउन से करोड़ों की चोरी करने का मामला सामने आया है, जहां इसी मंदिर के ट्रस्टी ही इस घटना को अंजाम दिए हैं, जिसकी सूचना पुलिस को मिलते ही पुलिस ने ट्रस्टी आरोपी के खिलाफ मामला दर्ज करके उसे गिरफ्तार कर लिया है। दरअसल पुलिस द्वारा मिली जानकारी के अनुसार आरोपी पर करीब 1,85,00,000 की कीमती सामानों की चोरी करने का आरोप लगा है, जिसके चलते पुलिस आगे की जाँच में जुट चुकी है। पेश हमारे मुंबई के संवाददाता की खास रिपोर्ट। चांदीची अपराधापर्याय एका जुन्या ट्रस्टीने केलेली होती, त्याचं नाव होतं महेंद्र जैन। तर त्याच्याबद्दलची केस रजिस्टर झालेली आहे पोलीस स्टेशनला। ते केस रजिस्टर झाल्यानंतर तपास केला तर त्याच्यामध्ये त्यांचा पाठ निघाला, म्हणून त्यांना महेंद्र जैन काल आम्ही अटक केलेली आहे त्या गुन्ह्यात, आणि त्यांची पोलीस कस्टडी 26 तारखेपर्यंत मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। सर त्या संदर्भात चांदी त्यांची गायब झाली होती, त्या संदर्भात आम्ही केस रजिस्टर केलेली आहे, केलेली होती, त्याचा तपास वगैरे केला। त्याच्यामध्ये काल आम्ही एका आरोपीला अटक केलेली आहे, आरोपीला कोर्टासमोर प्रोड्यूस केल्यानंतर त्याची 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे, त्याच्यामध्ये आमचा तपास चालू आहे। आरोपी कुठे आणि सामान घेतलं ते सगळं तपासाचा भाग आहे, तपास अजून त्याच्यामध्ये चालू आहे, त्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी त्यामध्ये आम्हाला समजतीलच। तपास चालू आहे, हमने केस रजिस्टर किया हुआ था, तो उसमें कल एक आरोपी को अरेस्ट किया है, और कल मेट्रोपोलिटन कोर्ट में भी उसको प्रोड्यूस किया था, उसका 26 तारीख तक पुलिस कस्टडी मिला हुआ है, और उसके अंदर हमारा इन्वेस्टिगेशन चालू है। ये आरोपी कौन है सर, उसने कहां पर सामान बेचा था, कुछ जानकारी मिल पाई है? ये तो पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है, तो जैसा जैसा इन्वेस्टिगेशन में हमको मालूम हो जाएगा तो वैसा वैसे हमारी कार्रवाई भी हो जाएगी। अभी फिलहाल तो इन्वेस्टिगेशन चालू है।